नमस्कार गौरी, स्पेशल डेकोरेशन या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौरी गणपती डेकोरेशन स्पेशल, झोपाळ्यावरती बसलेली गौराई अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने बसवू शकतो तर हे पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी एक पाण्याची पिंप म्हणजेच टीप ठेवून घेतलेली आहे आणि त्यावरती मी एक चौरंग ठेवलेला आहे आणि चौरंगाच्या चारही बाजूंना अशा पद्धतीने आपण एका दोरीच्या साह्याने बांधून घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी साधी दोरीसुद्धा बांधू शकता आणि त्याला वरतून आपण अशा फुलांच्या माळासुद्धा डेकोरेट करू शकता. तर त्या चौरंगावरती आता आपण एक वस्त्र अंथरून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या खालची जी टाकी आहे किंवा चौरंग आहे तो अजिबात दिसणार नाही. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दोरीने झोपाळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही अगदी साध्या दोरीने किंवा फुलांच्या माळांनी वरती झोपाळा बांधलेला आहे असं दाखवू शकता. तर आता हे बांधल्यानंतर आपण या ठिकाणी एक हंडा घेतलेला आहे आणि हंड्यामध्ये आपण अर्ध धान्य भरून घेतलेलं आहे. तर अर्ध धान्य आपण तसंच ठेवलेलं आहे म्हणजे अर्धा हंडा भरलेला आहे जेणेकरून ही गौराई हलणार नाही. तर आता आपण एका लेगिन्समध्ये गौरीचे पाय बनवलेले आहेत. तर यामध्ये तुम्ही क्रेयॉन्स किंवा कापूस किंवा जे कपड्याचे कत्रण असतात ते सुद्धा या ठिकाणी भरू शकता आणि गौरीचे अतिशय सुंदर असे पाय बनवू शकता. तर या ठिकाणी आपण एक पितळेची देवाची कळशी घेतलेली आहे ती सुद्धा आपण पूर्णपणे भरून घेतलेली आहे. हंड्याच्या बाजूने आपण याचे दोन्ही पाय ठेवायचे आहेत आणि खाली जे सॉक्समध्ये आपण किंवा मग कापसापासून घरच्या घरी पाय बनवलेले आहेत ते ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने दोन दांडिया घेतलेल्या आहेत आणि त्याला क्रॉसमध्ये बांधून घ्यायचं आहे आणि ते त्या कळशीमध्ये अतिशय व्यवस्थित असं खोवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला हंडा आणि कळशी व्यवस्थित बसल्यानंतर या ठिकाणी आपण साडीची जी प्लेट्स आहे किंवा निऱ्या आहेत त्या करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने एक हात साडी आपल्याला जो नेसता पदर असतो तो तसाच सोडायचा आहे आणि आपल्या ज्या बाकीच्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि त्याला आपण छान पिनअप करून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी या पदराचे पिनअपसुद्धा करून घेऊ शकता किंवा मग बॉडीवरती डायरेक्टली तुम्ही साडीचा पदरसुद्धा व्यवस्थित करू शकता. तर मी या ठिकाणी साडीच्या पदराला पण सेफ्टी पिनने सिक्युअर करून घेतलेलं आहे आणि त्याचा छानसा पण पदर सेट करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपली संपूर्ण साडी अगोदरच तयार करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ती फक्त हंड्यावरती नेसवायची आहे. तर या ठिकाणी मी एका पिनच्या साह्याने त्याला सिक्युअर करून घेतलेला आहे आणि आपला जो नेसता पदर आहे तो आता आपण डाव्या बाजूने हंड्यावरती ठेवून घ्यायचा आहे. तर ज्या पद्धतीने आपण साडी नेसतो तर त्याच पद्धतीने आपण ही साडी गौरीला नेसवायची आहे. तर डावा जो पदर आहे तो पूर्णपणे खोवून घ्यायचा आहे आणि उजव्या बाजूने आपण निऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि जो काही आपण अर्धा हंडा भरलेला होता आणि अर्धा रिकामा याचसाठी ठेवला होता की साडी जी आहे ती आतमध्ये पूर्णपणे टक होऊ शकते किंवा मग तुम्ही या ठिकाणी नाडीच्या सहाय्याने किंवा मग दोरीच्या सहाय्याने बांधू सुद्धा शकता. तर आपण वरती कळशी ठेवलेली आहे आणि आता आपला जो पदर आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी साईड पिन अगोदरच करून घेतलेली आहे आणि फक्त आपला पदर जो आहे तो आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण दोन प्रकारच्या गौरी बसवू शकतो, एक तर आशीर्वाद देते वेळेस किंवा मग गौरीचे दोन्ही हात झोपाळ्याला धरलेले या ठिकाणी आपण दाखवू शकतो. तर अशा पद्धतीने आपली जी साईड पिन आहे ती व्यवस्थित झाल्यानंतर आपण आता गौरीचे सुट्टे हात लावून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपण गौरीचे सुट्टे हात व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत कारण आपण ती झोपाळ्यावरती बसलेली आणि झोका घेत असलेली गौराई या ठिकाणी सादर करणार आहोत. तर आता आपण गौरीला कंबरपट्टा घालणार आहोत. तर ह्या हात व्यवस्थित लावल्यानंतर आपण संपूर्ण दागिने घालून घ्यायचे आहेत आणि ज्या काही साडीच्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने साडीच्या ज्या प्लेट्स आहेत किंवा साडीची किनार आहे ती पूर्णपणे व्यवस्थित करून घ्यायची आहे.
जेणेकरून ही झोपाळ्यावरती बसलेली गौराई आपण या ठिकाणी दाखवायची आहे. आता मी या ठिकाणी जी वरची स्टिक आहे किंवा आपण ज्या दोन दांडिया घेतल्या होत्या त्या वरच्या बाजूला घट्ट असा कॉटनचा कपडा आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि कपडा व्यवस्थित लावल्यानंतर यावरती आपण मुखवटा ठेवून घेणार आहोत. यानंतर एक एक करून आपण गौरीचे दागिने घालणार आहोत. तर दागिने घालण्यासाठी तुम्ही मुखवटा ठेवण्याच्या अगोदर दागिने घालू शकता किंवा मुखवटा ठेवल्यानंतर सुद्धा दागिने घालू शकता. तर या ठिकाणी मी सगळ्यात मोठा दागिना अगोदर घातलेला आहे, त्यानंतर छोटा किंवा त्यानंतर छोटा असे छोटे छोटे दागिने आपण घालायचे आहेत. आणि गौरीचा पदर किंवा गौरीचे हात आता व्यवस्थित करायचे आहेत. तर मी या ठिकाणी झोपाळ्याची दोरी सोडून घेतली होती कारण मला संपूर्ण साडी गौरीला नेसवायची होती, तर ती दोरी आतमध्ये येऊ नये म्हणून मी या ठिकाणी ही जी झोपाळ्याची दोरी आहे ती सोडून घेतली होती. संपूर्ण आपली साडी व्यवस्थित नेसवल्यानंतर या ठिकाणी मी झोपाळ्याचे चारही बाजूचे जे माळा आहेत किंवा दोरी आहेत ती व्यवस्थित बांधून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने गौरीचे जे हात आहेत तर ते आपण सेल्लो टेपने या ठिकाणी झोपाळ्याच्या दोरीला व्यवस्थित चिटकवू शकता किंवा मग बांधूसुद्धा शकता. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूचे हात व्यवस्थितपणे चिटकवून घेतलेले आहे आणि आपली अतिशय सुंदर अशी ही गौराई झोपाळ्यावरती बसलेली आणि झोका घेत असलेली अतिशय सुंदर आणि सोबर अशी गौराई आपली अगदी झटपट तयार होते. तर अशा पद्धतीचा अतिशय सुंदर असा लुक तुम्ही या ठिकाणी सादर करू शकता. तर या ठिकाणी मी गौरीला केस किंवा गंगावण किंवा गजरा घालू शकता. तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर अशी आपली गौराई अगदी झटपट एक 10 मिनिटांमध्ये तयार होते. तर ही गौराई पाहण्यासाठी अतिशय सुंदर दिसते. तर अशाच नवनवीन गौराईच्या डेकोरेशन आयडियासाठी आपल्या चॅनलवरती नक्की भेट द्या. आणि अशाच पद्धतीचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.